सामाजिक राजकीय व्यावसायिक जाने फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. देखना है कल तो चलाओ सायकल असा संदेश देत पर्यावरण प्रेमींनी सायकल चालवित खामगाव शहरापासून जवळच असलेल्या संतनगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाला आले. मी महेंद्र कुमार बाविस्कर, कला शिक्षक व तारक विद्यार्थी संस्था धोंडाईच्या. हे माझे मित्र प्रीतम भावसार, मनोज पाटील, आम्ही एक विजय भांबरे म्हणून पण आमच्यासोबत आहेत, ते मागे आले जरा. तर आम्ही माऊलींच्या दर्शनासाठी 2021 पहिली वारी केली, त्याच्यानंतर 22 दुसरी आणि यावर्षी 23. ही दुसरी वाली काल डॉक्टर दिवस होता. डॉक्टर दिवसाचं औचित्य साधून आम्ही पर्यावरणपूरक ही भक्तिमय सायकलवारी काल प्रारंभ केली. आतापर्यंत आमच्या 310 किलोमीटरचा हा प्रवास झालेला आहे आणि जवळपास 315 किलोमीटर मंदिरापर्यंत पोहोचल्यावरती माऊलींच्या दरबारात गेल्यापर्यंत 315 किलोमीटरचा प्रवास होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर खूप मजा येते सायकलिंग आणि आमचं एक ब्रीज वाक्य आहे सायकलिंगचं, देखना है कल तो चलावं सायकल, म्हणजे आपला आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सायकलिंग फार महत्त्वाची आहे. आरोग्याला आणि पर्यावरणाला या सायकलिंग करण्याचा खूप मोठा फायदा होतो आणि पहिलेपासूनच माऊलींवरती श्रद्धा आहे आणि या निमित्तानं आमच्या माऊलींचं सुद्धा या सायकलवारी होती. सायकलवर येऊन माऊलींचं आम्हाला दर्शन मिळतं हे खूप आमच्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे. धन्यवाद. दोंडाईचा येथील चौघांनी दोंडाईचा पासून अंबरनेर, जळगाव, मुक्ताईनगर, मलकापूर, नांदुरा, खामगाव पासून ते शेवगाव पर्यंत असा एकूण 315 किलोमीटरचा प्रवास सायकलने केला आहे व ते श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन पुन्हा आपल्या गावी शेवगाव येथून दोंडाईचा पर्यंत पुन्हा 315 किलोमीटरचा प्रवास करून ते त्यांच्या घरी पोहोचणार असल्याचे प्रीतम भावसार, महेंद्र बाविस्कर, विजय भांबरे, मनोज पाटील यांनी सांगितले आहे. असा एकूण 630 किलोमीटरचा प्रवास ते करीत आहे. सलग 3 वर्षापासून शेगाव येथे दर्शनाला येत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे देशातील कानाकोपऱ्यातून भक्त दर्शनाला येतात. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव.